हाय गाइस, जरा श्वास घेत होतो. हा जो पोर्शन आहे ना इथला, इथे नेहमी श्वास फुलतो. तर 3 दिवस झाले हो, रेंजच नाही गावाला, घरामध्ये पण नाही. इथे सड्यावर यावं लागतं, सड्यावर पण एवढी घाटी आता परत चढायची. कालच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, फुल हवा टाईट होते. तर ती आता घाटी चढणार आणि 2 व्हिडिओ मी आज काही करून अपलोड करणार. ते जे मी 2-3 दिवस शूट केले आहेत ते व्लॉग तुम्ही बघा आणि लाईक करा, ठीक आहे. मित्रांनो, मी एका ठिकाणी आलो आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे पाठी मी रेंजसाठी गेलो होतो, त्या बिचाऱ्याची एकाची गाय ऑफ झाली. आणि मी हे दिसतं आहे का, ह्याच्यातून मला आरपार जायचं आहे. हा गडगा नाही आहे गाईज, हा गडगा नाही आहे, हा मोटापा टेस्ट करण्याची जागा आहे, मशीन आहे. कसला चिरडून चिरडून जातो आहे. कोणी बांधला यार, माझा साईज तरी घ्यायची होती. चला, जेव्हा मी पातळ होईन ना तेव्हा इझिली जाईन, तेव्हा परत बनवेन. भाई हे शिवर दाखव, वर उडी मारतो. तू घेतला योगेश पण एवढं लवकर झालं कांडा टाकतो. बस की तू घेतला, मी किती वेळ घेतला. पिंटू, हाय पिंटू, हाय. हा जरा पिटबुल मिक्स टाईप आहे, लय अग्रेसिव्ह आहे, आमच्याशी चांगला आहे. ये नया आया आहे मार्केट में, पिंटू नाम रखा आहे, पर काम एक नंबर करता है. हाय, ॲक्च्युली काल बोललो तुम्ही 2 व्हिडिओ टाकेन, पोपट झाला. सड्यावर गेलो, मला रेंजच नव्हती, सेम प्रॉब्लेम. या पुलावरून आता जातो आहे मी सड्यावरती, अनदर व्हिडिओ अपलोड करायला. चलो भेटूया. आणि एक गोष्ट दाखवतो, आमच्या गावच्या पोरांची करमत आहे, जे अजून लहान आहेत, छोटे आहेत, पण नको ते काम करा. पुलाला एंट्री झाली की हे सर्व लिहून ठेवलं आहे, काय बोलणार. आता गावच्या लोकांना इंग्लिश वाचता येत नाही, ठीक आहे, फुकू फुकू करून ठेवलं आहे. वॉट डज दॅट मीन, गावच्या लोकांना काय समजेना. तर ही नदी आहे, सकाळचा टाईम आहे जरा, तर लेडीज लोकं वगैरे इथे हे करत आहेत, त्यांचे कपडे वॉशिंग डिटर्जंटने. आणि आपण आता चाललो आहे सगळ्या रस्ते. चलो, हे बरं केलं आहे, जरा स्लोपिंग केलं आहे, नाही तर इथनं खूप त्रास होता पहिला.
चल, हा इथे एक डस्टबिन केला आहे. हा जो डस्टबिन आहे ना त्याच्यावर काही लिहिलेलं नाही काय नाही. एकदा जाऊन बघतो त्याच्यामध्ये काय टाकतात की नाही लोक, कारण गावची लोक हुशार आहेत. डस्टबिन भले असला काय लोक वापरत आहेत डस्टबिन, पण काय बरेच जण असतात ते त्या साईडने तिकडनं येतात आणि तिकडनं कोपऱ्यावरून डायरेक्ट नदीमध्ये. शॉर्टकट मारतात. हा आता नेहमीचा रस्ता तुमच्या पण लक्षातच झाला असेल पूर्ण घरापासून ते इथपर्यंत. आणि आता इथनं सुरुवात होते घाटी, पायांचा व्यायाम चालू. हीच खरी मजा आहे गाईस. ही नारळ पपईंची भागा बाजूला. आणि मी आजलाय जरा फास्ट चढणार आहे, पटकन जायचं आहे, व्हिडिओ अपलोड करायचा आहे जो तुम्ही काल बघितला असेल. काय काय शॉर्ट असे घेतो मी. बरे वाटतात. स्टेबलायझेशन असतं ना व्हिडिओमध्ये तर अजून मजा आली असती. हे साईडला घर बघा ना किती काय मस्त लोकेशन आहे. एका टायमाला खूप रिच पीपल होते, मस्त घर बांधलं होतं तेव्हा. प्राईम टाईममध्ये बोलतात ना त्यांच्या, प्राईम टाईम चालली आहे तेव्हा. त्यांची नारळाची झाडं तर एवढी आहेत ना काय हिसाब नाही. जांगळदेव मी काय करतो आहे ते तुम्हाला माहितीच आहे. मी नेटवर्कवर आलो आहे, तुमच्या खोपीमध्ये रेंज नाही आहे. इथे असा वाळवंटी उभा आहे, हालताच येत नाही. पाऊस येऊ दे, ऊन येऊ दे, काही येऊ दे, छत्री गोलायची आणि इथेच झाला, इथेच राहायचं. कारण व्हिडिओ आहे 2 GB जो अपलोड होतो आहे, खूप टाईम लागणार, बट इट्स ओके. ह्याला आमच्या गावी डौल म्हणतात, डौल. लहानपणी आम्ही पकडायचो आहे, हेलिकॉप्टर पण बोलतात ह्याला, कारण थोडाफार तसाच आहे तो पुढचा भाग त्याचा. आत्ता काही एवढा इंटरेस्ट राहिला नाही, कधी पण उडेल हा. मी खूप जवळ आलो ह्याला. डौल तुम्हाला तो पक्षी दिसतोय का, येल्लोइश जरासा, कुठला आहे तो मला सांगा. पक्षी बघितला ना येल्लोवाला, दोन होते तसे,
पाळले, जास्त जवळ नाही जात आहेत, पाळतात ते. आजचा जो व्हिडिओ, आजचा म्हणजे कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो मी अपलोड आत्ता करून आलो आहे. एकदम दमलो आहे. सकाळी 10:30 वाजता तिथे उभा झालो होतो रेंजवरती. सकाळी 10:30 ते आता वाजलेत 1:30 वाजलेत. इतका वेळ मी एका ठिकाणी उभा आहे आणि नुसता फोन हातामध्ये. लोकं येतात जात आहेत, बघतायत मला, म्हणतील हा काय करतो काय, एकाच ठिकाणी हालत पण नाही. पाऊस आला, ऊन आला, तो व्हिडिओ इतका मोठा झाला. जास्त मोठा नाही तो ॲक्च्युली, पण तो इथे स्पीड नाही ना नेटची, इंटरनेटची. अपलोडिंग तर विसरूनच जा, डाउनलोडिंग नाही तर अपलोडिंग कुठं येणार. इतका तास मी होतो उभा तिथे ती व्हिडिओ अपलोड करत कालची. लाईक करा मित्रांनो, लाईक नक्की करा. जर बघितली व्हिडिओ पुरी तर लाईक करा. आजकालचे जे व्हिडिओ आहेत ते मी रॉज टाकतो आहे. ते गाणं वगैरे टाकणं, ते कॉपीराईट क्लेम वगैरे जरा अवॉइडिंगच करतो आहे. कॉपीराईट क्लेमचे नंतर लफडी नको. तरी पण मध्ये मध्ये कधीतरी टाकेन म्युझिक, आणि ते क्लेम्स असतात ना मित्रांनो, तुम्ही काही करा, यायचे ते येतातच. त्याला आपण काय नाही करू शकत, किती रडणार त्याच्यासाठी. समोर आपली घाटी आली आहे आणि एक मिस्टेक माझ्या लक्षात आली. मी काल एक व्हिडिओ टाकला होता, त्याचं नाव मी जे टाकणार होतो ते आजच्या व्हिडिओचं होतं, आणि काल जो व्हिडिओ टाकला त्याला मी ते लावून टाकलं. तो ॲक्च्युली पावसाचा व्हिडिओ होता. अशी गडबड घोटाळा झाला व्हिडिओ अपलोड करण्यात आणि त्याचे जे टायटल आहे ते लिहिण्यामध्ये. रेंजची लफडी असतात ना, त्यामुळे सगळं कळत नाही कुठला व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला कुठला भलताच टायटल दिला. मी माझं तोंड पण नीट दाखवत नाही आहे, असा हात ताणायला मला कंटाळा आला आहे, आता हात दुखायला लागला आहे. उन्हात असा उभा राहून राहून करपाटणार आहे मी. ते वय करून ठेवले, इथे काहीतरी झाडं वगैरे लावतील ते आजोबा आहे तिथे. आणि तुम्हाला तो पाळ दिसतोय काय, तुम्ही काल परवा दाखवला होता वडाचा पाळ. जवळ ना दाखवतो, एक्झॅक्टली झाडाच्या मधोमध आहे तो. कोणतरी होता झाडावर, ठुक 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 करत राहता. हा बघितला हा पाळा, वरपरून झाडावरून लटकलेला आहे. मजा येते ह्याला लटकायला, पण बाबा माझ्यासारख्या माणसाचं काम नाही ते. मी जवळजवळ 90-100 मध्ये आहे के जी, यू नो एफ व्हायचं. चलो मिळते यार, मला आंघोळ करायची पर्यायमध्ये नदीमध्ये. खासे मित्र भेटत नाही आहेत, एकट्याने कशी आंघोळ करणार तिथे. लेडीज लोक वगैरे पण असतात, लाज वाटते जरा. तर एक दोन जण जमवतो आणि अंडर वॉटर शॉर्ट्स वगैरे घ्यायला मजा येते तिथे. काल रात्री मी जरा शूटिंग पण केले अंडर वॉटर, माशामारीला गेलो होतो माशाला. फ्रेंड लोकांबरोबर गेलो ना की माशांची शूटिंग करायला जमते, कारण ते अंडर वॉटर मासे पकडतात. आणि मी पण मग फोन डुबवतो पूर्ण पाण्याखाली. जास्त लोक असलो की ना, की माझ्या हातात वजन कमी असतं आणि वजन कमी असलं की एका हाताने मी शूटिंग करू शकतो. ते पण मी दाखवेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवा, जशी रेंज असेल तसं. रेंज असली ना की मी लगेच अपलोड करतो डे बाय डे, डेली. रेंज नसली तर मी काय नाही करू शकत. हे असं एका व्हिडिओसाठी, व्हिडिओ होती जवळजवळ 1.5 GB अपलोड करायची आणि त्याला किती तास गेले बघा, 10:30 वाजल्यापासून तर 1:30 वाजला. स्लो स्लो रेंज येते जाते, येते जाते. पाऊस येतो जातो, येतो जातो, सब चलता राहत आहे. चलो गाईस, ही घाटी आता उतरताना एवढा रिलीफ आहे ना या घाटीमध्ये, सरसरत 2 मिनिटात जाईन खाली. आणि चढताना 20 मिनटं लागतात, जीव जात आहे. चलो, जिथे व्हिडिओची सुरुवात झाली होती अच्छा तिथेच संपवूया. आणि मध्येच काय चांगले शॉर्ट असतील तर ते मध्ये मध्ये मी टाकेन. असं नाही की सगळं मी आत्ताच गेलो आणि तेव्हाच शूट केलं, काय काय रात्रीचं शूटिंग वगैरे केलेलं असतं ते पण मी आता टाकेन. तो नाही तो व्हिडिओ जरा छोटा होईल, तो वाढवायसाठी जरा करावं लागतं. इथे लेडीज लोक नेहमी कपडे धुवत असतात, ते आंघोळ करायला कधी भेटतच नाही. ठीक आहे,
चलो मिलते हैं।